दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीनं सरकारकडून सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. लोकमंगल उद्योग समूहातर्फे टिप्परगा तलावातील गाळ काढण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली लोकमंगल जलसंवर्धन लोक अभियानानं गती घेतली असून या कामाची पाहणी सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी आमदार सुभाष देशमुख आणि लोकमंगल उद्योग समूहाच्या विधायक कार्याची प्रशंसा केली. या अभियानास शासनाकडून आवश्यक ती मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. झालंय की दुष्काळाच्या निमित्ताने राज्यातल्या सर्वच ठिकाणचे पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील त्याचा युद्ध पातळीवर सरकार विचार करते, त्याची योजना असते. त्यातलं सोलापूरसारख्या शहराची स्वतःची म्हणून पाणी पुरवठ्याची व्यवस्था असायला पाहिजे आणि ती ब्रिटिशकालीन होती, त्यात गाळ साचल्यामुळे प्रॉब्लेम आला आहे. तर हा स्वतः माननीय सुभाष देशमुखांनी स्वतःच्या पुढाकाराने यातला गाळ काढणं सुरू केलं. 6 लाख ब्रास गाळ त्यांनी काढला, पण हा 2 कोटी ब्रास आहे असा आहे. आज मी सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रमात आलो होतो, त्याला असं झालं बोललं की इथं पाहतो आणि याच्यामध्ये स्पीडअप करण्यासाठी, गती आणण्यासाठी सरकार काय करू शकते का? तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली की बा याच्यामध्ये सरकारी यंत्रणा लावली किती खर्च लागेल, तर त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की हा खर्च 300 कोटीपर्यंत जाईल. आणि 300 कोटी या महत्त्वाचा मुद्दा नाही, त्यांचं म्हणणं की एका वेळेला एवढी यंत्रणा राबवताच येणार नाही. आणि त्यामुळे आत्ता जे चाललेलं आहे माननीय सुभाषबापूंचे प्रयत्न, त्यात थोडी गती कशी आणता येईल असा प्रयत्न हा सरकारी लेवलवर एकदा बसून करू. नगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात बोलताना भाजपचं वर्चस्व राहील असा दावा आमदार पाटील यांनी केला. गेल्या वर्षभरामध्ये निवडणुकांच्या जागांचा विचार केला तर भाजपला सगळ्यात जागा जास्त मिळालेल्या. त्या जागांमधून त्या त्या नगरपालिकेत सरकार आली का तर ती सगळ्या ठिकाणी नाही आली, पण नगरसेवकांच्या संख्येमध्ये क्रमांक 1 पक्ष BJP झालेला आहे. आणि त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा लोकांना ही जाणीव आहे की सरकार आपल्याला जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न युद्धस्तरावर करते आहे याची लोकांना जाणीव असल्यामुळे एकूण दुष्काळ जितका भीषण आहे, आता समजा लातूरचा पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये जे जे करावं लागेल ते आपण करतो आणि त्यामुळे आपला प्रामाणिकपणा जनतेला नीट पोचतो असते, त्यामुळे तो मतामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये कन्वर्ट होईल आणि चांगलं यश मिळेल असं वाटतं. दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी हिप्परगा तलावातील गाळ काढण्याच्या कामाची प्रगती सांगितली. सरकारकडून मदत मिळाल्यास अभियानास अधिक गती मिळेल असं सांगत लोकांनी सहभाग वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. तलाव आहे आणि या तलावाची साठवण क्षमता जवळपास 3 ते 3.5 TMC आहे आणि आता पाटबंधारे खात्याच्या सर्वेक्षणाप्रमाणे जवळपास 1.5 ते 2 TMC गाळ साठलेला आहे गेल्या 100 वर्षापूर्वीचं. आणि सरकारला किंवा कुणालाही नव्याने साईट शोधायचं म्हटलं तर आता सध्या नवीन साईट मिळू शकत नाही आणि नव्याने 1 TMC पाणी जरी साठवायचं म्हणलं किमान 200-250 कोटी रुपयाचा आत्ता शासनाचा खर्च आहे आणि साईट तर मिळू शकत नाही. मला असं वाटतं की आत्ता हे दुष्काळ पडलेला आहे, हा दुष्काळाची अडचण न म्हणता एक संधी म्हणून मला असं वाटतं की सोलापूरकरांनी हे करावं. आणि सोलापूरकरांना सांगत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटलं की आपल्या बरोबरच्या सर्व सहकार्याला घेऊन या गाळ काढण्याची सुरुवात केलेली आहे. 5 जानेवारी 2000 पासून आजपर्यंत जवळपास खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबते आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक जाधव तसंच अविनाश महागावकर, शशी थोरात आदींची उपस्थिती होती. दरम्यान हिप्परगा तलावातील गाळ काढण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी मोठी यंत्रणा राबवली आहे. यामध्ये टिपर, टँकर्स, JCB, पोकलेन आणि मनुष्यबळाचा समावेश आहे. हिप्परगा तलावातील गाळ काढणं हे मोठं मुश्किल काम आहे, परंतु अखंड गतीतून सार्थकता या ब्रीद वाक्यानुसार लोकमंगल जलसंवर्धन लोक अभियान हे अथकपणे कार्यरत आहे.